मित्रांनो, आज झालेल्या संयुक्त तांत्रिक पूर्वपरीक्षेचा जो पेपर आलेला होता त्या पेपरमधल्या चालू घडामोडीच्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत. माझ्याकडं जो सेट आलेला आहे तो सेट च्या प्रश्नांमधला प्रश्न क्रमांक 76 आपण या ठिकाणी बघतो आहे. या प्रश्नामध्ये 76वा प्रश्न होता, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेले कायदे व त्यांच्या वर्ष यांच्या योग्याशा जोड्याजुळव असा प्रश्न होता. हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण, वन्यजीव रक्षण, जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण, वन संवर्धन आणि त्याची वर्ष जी होती ती वर्ष बाजूला दिलेली होती 1974, 1980, 1981 आणि 1972. तर याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न जर बघितला गेला तर क्योटो परिषद ही कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला होता. तर क्योटो परिषद ही जपानमध्ये झालेली होती आणि जपानमध्ये झालेल्या या परिषदेमध्ये हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करणं याच्याशी ती परिषद निगडीत होती. आपण 78वा प्रश्न बघतो आहे, पर्यावरणात हरितगृह परिणाम कोणत्या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे होते. तर याचं जे उत्तर आहे ते आहे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडमुळं काय होतं की हरितगृह वायूंचे परिणाम जो आहे तो वाढतो. यानंतर 79वा प्रश्न जो आहे याच्यामध्ये पण पुन्हा जोड्या जुळवा दिलेलं होतं, चिपको आंदोलन, केरळ शास्त्र साहित्य परिषद, मिट्टी बचाव आंदोलन, बॉम्बे बचाव कमिटी. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे 79व्या प्रश्नाचं उत्तर हे पुन्हा एक पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आपण 80वा प्रश्न बघतो आहे, 80व्या प्रश्नामध्ये ओझोन थराचा क्षय टिंबटिंबामुळं होतो. अगदी जनरली सगळ्याला माहीत असणारा प्रश्न विचारला गेलेला होता तर तो कार्बनच्या थरामुळं काय होतं तर ओझोन थराचा क्षय होतो. यानंतर आपण 81वा प्रश्न बघतो आहे, अगदी सोपा प्रश्न होता, आबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर ते गणित या क्षेत्राशी, आबेल हा पारितोषिक गणितातला नोबेल म्हणून ओळखला जातो. त्यानंतर जगातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी यांच्या स्मृतिपित्यर्थ उभारण्यात आली. तर संत रामानुजाचार्य जे आहेत यांच्यासाठी ते उभारण्यात आलं. आणि जर उत्तराचं बघायचं झालं तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. आपण पुढचा प्रश्न बघतो आहे, प्रश्न क्रमांक 83, बाय मेनी ए हॅपी ॲक्सिडेंट रिक्वेलशन्स ऑफ ए लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर याचे जे लेखक आहेत ते मोहम्मद हमीद अन्सारी आहेत. हे भारताचे उपराष्ट्रपती होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर 2 वेळा उपराष्ट्रपतीपद यांनी भूषवलेलं होतं. हमीद अन्सारी यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं. 84ला महाराष्ट्रामध्ये जो शक्ती कायदा तयार करण्यात आला त्या शक्ती विधेयकाच्या संदर्भामध्ये आहे की महाराष्ट्र विधानसभेने डिसेंबर 2021 शक्ती विधेयक मंजूर केलेलं होतं. यामध्ये बलात्कारास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे आणि महिलांवरील ॲसिड हल्ला करणाऱ्यास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. विधानसभेत अर्थमंत्र्यांनी हे विधेयक सादर केलेलं होतं. तर हे अर्थमंत्र्यांनी नाही तर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी ते सादर केलेलं होतं. 84 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. आपण 85वा प्रश्न बघतो आहे, 85व्या प्रश्नाला पुन्हा जोड्या जुळवा असं आलेलं होतं. या ठिकाणी विविध देशांनी केलेल्या ज्या लशी होत्या त्या लशी आणि त्यांच्या जोड्या लावासं होतं. तर इथं आपण 2 हे त्याचं उत्तर आहे. 85व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आपण 86वा प्रश्न बघतो आहे, 2021 शांततेचे नोबेल पारितोषिक कुणाला मिळालं. तर मागतो 86व्या प्रश्नाचा हे जे आहे त्याच्यामध्ये शांततेचं नोबेल पारितोषिक कुणाला मिळालं तर मारिया रेसा आणि दिमित्री मुराटो या दोघींना हे शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आपण 87वा प्रश्न बघतो आहे, 2021 लोकसभा व राज्यसभा TV कोणत्या TV विलीन करण्यात आल्या. तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र संसद TV म्हणून एक चॅनल सुरू करण्यात आला आणि त्याच्यावरती लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दाखवण्यात येतं. आपण 88वा प्रश्न बघतो आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत विधानं आहेत. हा पुरस्कार डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवलद्वारा प्रायोजित आहे. तो भारतीय सिनेमाच्या विकासातील योगदानाबद्दल दिला जातो. या पुरस्काराचा निधी 1,00,000 रुपये आहे आणि वर्ष 2021 पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. तर यातला पर्याय जो आहे तो पर्याय चुकीचा आहे. तो भारत सरकारतर्फे दिला जातो आणि म्हणून 88 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. आपण याच्या पुढं जर बघितलं गेलं
तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, तर यातलं कुठलं विधान बरोबर नाही, जुलै 2020 ते मान्य करण्यात आलं, तिचा उद्देश भारताला जागतिक ज्ञान महाशक्ती बनवणं हा आहेच, तो NEP 1986 जागा घेईल आणि याच्यामध्ये 10+2 ऐवजी 7+4+3+1 ची पद्धत असेल, तर हे थोडंसं चुकीचं आहे, 7+4 जे आहे तर त्यानुसार नाही आहे ते। म्हणजे आपण 89व्या प्रश्नाचं उत्तर जर बघायचं झालं तर चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय या ठिकाणी उत्तरानुसार चुकीचा आहे, आणि 90वा प्रश्न जो आहे तो टोकियो ऑलिम्पिकबद्दल विचारण्यात आलेला होता, यजमान देश जपाननं प्रथम स्थान प्राप्त केलं तर ते ॲक्च्युअलमध्ये तिसरं होतं, भारतानं 7 पदकासह 48वं स्थान प्राप्त केलं हे विधान बरोबर आहे, आणि भारतानं 3 सुवर्णपदकं प्राप्त केली तर भारतानं 3 सुवर्णपदकाच्या ऐवजी फक्त 1च सुवर्णपदक प्राप्त केलेलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त व हे विधान या ठिकाणचं बरोबर आहे, आणि आता पर्याय जो आहे तो फक्त 2 हा आहे।